श्रीरामपूर शहरामधील संजयनगर येथे ईदगाह मैदान परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकांनी भरारी पथकानं छापा टाकत बनावट देशी विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं 200 लिटर स्पिरिट, 440 विदेशी बनावट दारूच्या बाटल्या, 384 देशी बनावट दारूच्या बाटल्या, 29,000 विदेशी मद्याचे बूज, 9,000 देशी बाटल्यांचे बूज, 5,600 रिकाम्या बाटल्या, 1.5 लिटर क्षमतेच्या इसेन्स आणि फ्लेवरच्या 8 बाटल्या आणि MH06BG 0852 या क्रमांकाची महिंद्रा पिकअप या मुद्देमालांचा यामध्ये समावेश आहे. आरोपी नामे शहबाज युनुस पटेल, वर्ष 29, याला ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास संबंधित अधिकारी करत आहेत. शहराच्या मध्यवर्तीच्या ठिकाणी हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून चालत होता. याची भणक राज्य उत्पादन शुल्क तथा पोलीस अधिकाऱ्यांना कशी लागली नाही याविषयी विविध चर्चा परिसरामध्ये होत आहेत. याआधीही बनवलेली बनावट दारू कोठे विकली जात होती याचाही शोध अधिकारी घेत आहेत. याशिवाय श्रीरामपूर जवळील दत्तनगर परिसरामध्ये हातभट्टी दारूसाठी वापरण्यात येणारे 210 लिटर स्पिरिट, रसायन आणि हातभट्टी दारू असा 82,000 रुपयांचा मुद्देमाल देखील राज्य उत्पादन शुल्कच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून यामध्ये आरोपी नामे मोहन काळे, राकेश कुमार दहिया यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर चंद्रकांत पवार नामक एक आरोपी फरार आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक अंमलबजावणी तथा दक्षता विभागाच्या उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक गणेश पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक शेंडे, सराप, निरीक्षक बनकर आदींसह कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर या संपूर्ण कारवाईविषयी अधीक्षक गणेश पाटील यांनी अधिक माहिती दिली. अहमदनगर कार्यालयाच्या अंतर्गत ज्या विविध आम्ही कारवाया करत असतो त्यामध्ये आम्हाला काही गोपनीय बातम्यामार्फत अशी खबर मिळाली होती की श्रीरामपूर आणि परिसरामध्ये अवैधरित्या बनावट दारू निर्मिती किंवा स्पिरिटचा व्यापार होत असतो. त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याच दिवसापासून आमचे भरारी पथक, आमचे निरीक्षक श्रीरामपूर आणि इतर पथकांना कार्यरत केले होते आणि त्याच अनुषंगाने आम्हाला पुढे एक काल गोपनीय बातमी मिळाली की श्रीरामपूर शहरामध्ये अशा अशा ठिकाणी बनावटरित्या स्पिरिटच्या माध्यमातून दारू विविध ब्रँडची देशी विदेशी अशी तयार होणार आहे आणि त्याची वितरण करणार आहे. तर आम्ही आज सकाळी आमचे प्रभारी उपाधीक्षक श्री सराफ साहेब, उपाधीक्षक श्री शेंडे साहेब, निरीक्षक श्रीरामपूर श्री घुलगे साहेब, निरीक्षक भरारी पथक श्री कोल्हे साहेब, निरीक्षक बी विभाग श्री बनकर साहेब आणि आमचे सर्व दुय्यम निरीक्षक, नंतर आमचे जवान, या सर्व टीम आम्ही नियोजन करून 3 पथकं बनवली आणि त्या ठिकाणी अचानक छापा मारला असता श्रीरामपूर शहरामध्ये ईदगाह मैदान परिसरात संजयनगर परिसरामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर बनावट देशी आणि विदेशी मद्य तयार करण्याचं सर्व जे साहित्य, तयार दारू बाटल्यांमध्ये भरण्यासाठीचा ब्लेंड, त्या बाटल्यांमध्ये टाकण्यासाठीचा इसेन्स, बुचं, रिकाम्या बाटल्या आणि स्पिरिट असं सगळं मिळून आलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक देखील केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास होता आणि की याच्यामध्ये काही संनिष्पन्न झालेलं त्याचा तपास करता येईल. याच्यामध्ये आम्हाला बनावट देशी दारू देखील मिळाली आणि बनावट विदेशी दारू विविध ब्रँडची मिळून आलेली आहे. याच्यामध्ये साधारणतः 29,000 इम्पिरियल ब्ल्यू, मॅकडॉल नंबर आणि इतर ब्रँडची 29,000 बुचं, देशी दारू बिंगरी जी आहे आपल्याकडचे नामांकित ब्रँड आहे त्याचे 9,000 पत्री बुचं, नंतर रिकाम्या बाटल्या 5,600, साधारणतः 6,49,000 हा मुद्देमाल आहे. एक महिंद्रा पिकअप गाडी देखील त्याच्यामध्ये मिळालेली आहे आणि यापूर्वी देखील आमच्या एक विशेष मोहिमेअंतर्गत निरीक्षक श्रीरामपूर यांनी एक गुन्हा उघडकीस आणला होता. त्यामध्ये बेकायदेशीरित्या स्पिरिट स्टोरेज करून त्या माध्यमातून बनावट दारू तयार करण्याचा देखील एक साखळी त्यांनी उघडकीस आणली होती. त्यामध्ये आम्ही 2 आरोपींना यापूर्वीच अटक केलेली आहे, एक आरोपी फरारी आहे, त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. मी आपल्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करेल की अशा पद्धतीने बनावट दारू ज्याच्या माध्यमातून शासनाचा महसूल बुडवला जातो आणि लोकांच्या आरोग्याशी, जीवितशी ज्याचा प्रत्यक्ष संबंध येतो असं जर कोणी तयार करत असेल तर त्याची माहिती आमच्या विभागाला देण्यात यावी. त्याचे माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि याच्यामध्ये गुणात्मक गुन्ह्या जर मोठ्या प्रमाणावर शासनाच्या महसुलाशी संबंधित बाब असल्यामुळे त्याच्या माध्यमातून बातमीदारांना योग्य ते बक्षीस देखील शासनामार्फत देण्याची योजना आहे. आपल्यामार्फत आवाहन करतो. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, AS9 मीडिया, श्रीरामपूर.